नमस्कार, मी रमा। तुमच्या सर्वांचे स्वागत आहे रमा रेसिपी मराठी चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोडक्याची भाजी तयार करणार आहोत। पटकन बनणारी आणि चवदार अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तसेच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर रेसिपी सुरू करूया। दोडके घेतलेले आहेत, दोडक्याचे वरचे साल काढायचे आहे आणि दोन भागामध्ये असे आपण दोडके कापून घेणार आहोत। दोडके आपण भरून करणार नाही, पण जरा वेगळ्या पद्धतीने ही भाजी करावी लागते। एक मोठा कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे, एक लहान टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तुम्ही शेंगदाण्याऐवजी खोबऱ्याचा किस घेतला तरीही चालेल। आता यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद घालूया। मी इथे 3 चम्मच कांदा लसूण मसाला घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरी जो मसाला वापरतात तो घेऊ शकता। अर्धा चम्मच लाल तिखट घेत आहे, त्याने कलर छान येतो भाजीला। चवीनुसार मीठ घालूया। थोडीशी कोथिंबीर आपण धुवून आणि चिरून घेतली आहे, ती कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालूया। सर्व साहित्य आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला पाणी घालायचे नाही, यामध्ये टोमॅटो ओला असतो आणि त्याच्यामुळे सर्व व्यवस्थितपणे मिक्स होतं। सर्व आपण मिक्स केलं आहे। भाजी बनवायला घेऊया। एक कढई आपण गरम केली आहे, त्यामध्ये 3 चम्मच आपण तेल घातले आहे। तेल घातले की त्याच्यामध्ये आपण फोडणीला 1/2 चम्मच मोहरी घालणार आहोत, 1/2 चम्मच जिरे घालणार आहोत, थोडासा कढीपत्ता टाकूया। फोडणी चांगली फुटली की त्यामध्ये आपण हे जे दोडके आहेत ते तळून घेणार आहोत। मीडियम गॅस ठेवा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे सर्व दोडके छान असे तळून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटात दोडके छान तळून होतात। दोडके तळून त्यानंतर त्याची भाजी केली तर ती खूपच टेस्टी लागते, चवदार बनते। तर इथे आपण दोडके चांगले असे तळून घेतले आहेत। सर्व बाजूने दोडके अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। आता हे दोडके आपण काढून घेऊया। दोडके आपण काढून घेतले आहेत। आता आपण याच कढईमध्ये फोडणी करणार आहोत। फोडणी तर केलीच आहे, आता यामध्ये आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला टाकूया। एकदा परतून घेऊया। यामध्ये सर्वच मसाले आपले कच्चे आहेत, त्यामुळे 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवरती आपण याला चांगले परतून घेणार आहोत। 3 मिनटं झालेली आहेत आणि हे जे आपले मसाले आहेत छान असे नरम झाले आहेत। 2 ते 3 चम्मच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। ज्या प्लेटमध्ये आपण मसाला तयार केला होता तीच प्लेट आपण धुवून यामध्ये घातलेली आहे। मिक्स करून घेऊया। तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता मसाल्याला तेल सुटले आहे। आता तळलेला जो दोडका आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत। मिक्स करून घेऊया। दोडका आपण मध्ये कट केला आहे, त्यामुळे हे जे मसाले आहेत आतपर्यंत जातात आणि दोडक्याला सुद्धा छान टेस्ट येते। सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स केले आहे। आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। तुम्हाला भाजी किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला। आपण इथे 1 ग्लास पाणी घातले आहे आणि मिक्स करून घेऊया। रसा जर जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन पाणी घालू शकता। मी आणखीन 1/2 ग्लास यामध्ये पाणी घालत आहे। मिक्स करून घेऊया। फास्ट गॅसवरती आपण याला 1 उकळी येऊ देऊया। 1 उकळी आली आहे, पुन्हा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। आता याच्यावरती झाकण ठेवूया। 10 मिनटं आपण हे झाकून ठेवून देणार आहोत मीडियम गॅसवरती। 10 मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी आपली ही भाजी तयार आहे। कलरही छान आलेला आहे, त्याशिवाय दोडके शिजलेसुद्धा आहेत। आपण एक दोडका पाहूया की बरोबर शिजला आहे की नाही। पहा, दोडका पटकन तुटतोय, एकदम नरम झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तसेच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।